कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। चांदवड नगर परिषदेने नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिलेल्या आहेत। ही वाढीव घरपट्टी शहरवासियांना मान्य नाही। वाढविलेला मालमत्ता कर तत्काळ रद्द करण्यात यावा व या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने 27 सप्टेंबर शुक्रवार रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। चांदवड शहरामध्ये जे मुख्य अधिकारी नगर परिषदच्या ज्या घरपट्ट्या चांदवड शहरात शहरवासियांना वाढून दिलेल्या आहे, वार्षिक पट्टी 3,500 रुपये म्हणताय, तर आम्हाला ती वार्षिक पट्टी ह्या चांदवड शहरवासियांना बिलकुल चालणार नाही, आम्ही भरणार पण नाही। कारण ह्या चांदवड शहरा जे ग्रामीण भाग आहे, या भागामध्ये कामधंद्याने लोकांना रोजगार नाही, लोकांनी ह्या लोकांना कष्ट करावं लागतं, कष्ट करून ही वार्षिक घरपट्टी भरणार कसे, हा एक मोठा प्रश्न ह्या जनतेला पडलेला आहे। तात्काळ ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो व विरोध पण करतो का ही आम्हाला घरपट्टी वाढवलेली मान्य नाही। तात्काळ ह्या नोटिसा देऊन लोकांना ज्या नोटिसा काढलेल्या आहे याच्यावर तात्काळ तुम्ही स्थगिती आणा, आम्ही जेणेकरून आम्हाला जी घरपट्टी आहे जी चालू जी असेल 300 रुपये असेल 400 रुपये असेल तीच आम्ही भरणार आहे। शहरवासियातले जेवढे पण लोक आहे तेवढी पट्टी भरणार आहे। त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि ह्या गोष्टीचा आम्ही या घरपट्टी वाढवलेली घरपट्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहे। लवकरात लवकर शासनाने आम्हाला आहे ती पट्टीत घरपट्टी ठेवण्यात यावे। तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वात त्या नोटिसांचा जाहीर निषेध करत त्या नोटिसांची नगर परिषदेसमोर होळी करत आंदोलन करण्यात आले। यावेळी शहरातील सर्व नागरिक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी युसुफ पठाण नाशिक।